आता बघणार आहोत चंद्रपूर येथील बातमी. राज्याचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी मुंबईत झालेल्या 26/11 हल्ल्यादरम्यान तत्कालीन ATS प्रमुख हेमंत करकरे यांचा मृत्यू अतिरेक्यांच्या गोळीने नव्हे तर पोलिसांच्या खाकी वर्दीतील व्यक्तीने केला असल्याचे विधान केले होते. राज्यभर यावर विरोधाचे सूर उमटत असताना चंद्रपुरात भाजपने स्थानिक चटपुरा गेट परिसरात जोरदार निषेध आंदोलन करत वडेट्टीवार यांच्या राजीनाम्याची मागणी केली. राज्याचा जबाबदार विरोधी पक्षनेता असे विधान कसे करू शकतो असा सवाल भाजप कार्यकर्त्यांनी केला. त्यावेळेस काँग्रेसचे सरकार होते हे कार्यकर्त्यांनी लक्षात आणून दिले. दरम्यान या संदर्भात भाजप महानगर अध्यक्ष राहुल पावडे यांनी लाई चंद्रपूरला काय प्रतिक्रिया दिली ते बघूया. या देशातील नागरिकांना त्या ठिकाणी सुरक्षित वाचवण्याचं काम त्या अधिकाऱ्यांनी केलं आणि त्या ठिकाणी त्यांना वीर मरण आलं. अशा अधिकाऱ्यांच्या वीर मरणाच्या विषयी पोलीस अधिकाऱ्यांच्या डिपार्टमेंटवर शंका निर्माण करीत अशा पद्धतीचं आक्षेपा विधान या राज्याचे विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार हे करत आहे. निश्चितपणे त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला पाहिजे. त्यावेळेस अशा पद्धतीचं उद्गार करत असताना त्यावेळेस काँग्रेसची सरकार होती आणि इतक्या वर्षानंतर अशा पद्धतीचं चुकीचं विधान करणं हे कोणत्याही परिस्थितीत योग्य नाही आहे. आणि म्हणून आज संपूर्ण भारतीय जनता पार्टीतर्फे जिल्हा महानगरतर्फे वडेट्टीवारांचा महाविकास आघाडीचा निषेध आम्ही करतो आहे.